प्रजासत्ताक दिनानिमित्त सीईओ विक्रांत मोरे यांनी छावणी भागातील वॉर्ड क्रमांक 3 मधील नगरसेवक किशोर कछवा यांना परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवल्यामुळे तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आला आहे. सेवक किंवा सेविका आहेत त्यांच्या सिलेक्शनची प्रक्रिया सुरू झालेली आहे व त्यानंतर ज्याही ज्या पण केंद्र सरकारच्या योजना आहेत तर आजपर्यंत असा एक गैरसमज होता की केंद्र सरकारच्या योजनांमध्ये छावणी एरियाच्या छावणीमधल्या लोकांना त्याच्यामध्ये मोबदला मिळत नाही. तर त्या गोष्टीवर या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात रक्षा मंत्रालयाकडून त्याचं फॉलोअप घेतलं गेलं आणि बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच स्कीम्स ज्या आता पहिल्या होत नव्हत्या त्या आता छावणीमध्ये होण्यासाठी किंवा छावणीमध्ये त्या एक्सटेंड करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तयार आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी औरंगाबादमध्ये जी औरंगाबाद शहरासाठी जी स्कीम होती ती त्यांनी छावणी एरियामध्ये किंवा छावणीसाठी पण ती एक्सटेंड केली आणि त्याच्या अंतर्गत आपण स्मार्ट सिटी बस स्टॉप्स विविध ठिकाणी बनवले व त्याच्यामधूनच स्मार्ट सिटी योजनेमधूनच आपण एक CCTV सर्वेलन्स सिस्टीम पूर्ण छावणी एरियामध्ये त्यांच्यामार्फत बसवली जाणार आहे. आणि त्याच्यामध्येच एक नवीन एक कालच झालेली गोष्ट अशी की स्मार्ट सिटी अंतर्गत जी खांब रिवर आहे जी आपल्या अकूच्या पाठीमागे जी रिवर आहे त्याचा जो काही स्ट्रेच आपल्या छावणी एरियामध्ये येतो तर तो एका बाजूचा आधी एका कंपनीने थोडासा डेव्हलप केला होता पण तो ते पूर्ण प्रोजेक्ट आता महानगरपालिकेने घेतलेला आहे आणि आपल्या गरम पाणीच्या पुलापासून ते पूर्ण शेवटपर्यंत जो 1.5 किलोमीटरचा स्ट्रेच आपल्या भागात आहे त्या पूर्ण नदीच्या दोन्ही बाजूची साफसफाई असेल किंवा त्याचं सुशोभीकरण असेल हे काम महानगरपालिका आणि छावणी परिषद आणि स्मार्ट सिटी हे तिघं मिळून करणार आहेत. तर येणाऱ्या काळात तिथे एक छोटंसं गार्डन किंवा संध्याकाळी सकाळी मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉकसाठी एक वॉकिंग ट्रॅकसुद्धा निर्माण होणार आहे. याच्याबरोबरच स्मार्ट सिटी अंतर्गत काही डिजिटल डिस्प्ले बोर्ड किंवा अजून काही त्यांच्या स्कीम आपल्याला त्यांचे प्रोजेक्ट आपल्याकडं होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जसं आपण मागच्या मीटिंगमध्ये एक असा विषय झाला होता की महानगरपालिकेने जे 1680 करोडची पाण्याची स्कीम बनवली आहे त्याच्यामध्ये छावणी एरियाचा आपण छावणी एरियाला आपण किंवा छावणीची पाण्याची योजना पण त्यामध्ये इन्क्लूड करून घ्यावी जेणेकरून आपला जो कमी पाण्याचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल किंवा मार्गी लागेल. आणि त्यासंबंधित कालच माननीय आयुक्त साहेबांशी भेट झाली आणि त्यांना ह्या विषयावर त्यांची चर्चा झाली तर त्यांच्याकडून ह्याला चांगला प्रतिसाद आहे आणि अपेक्षित आहे की येणाऱ्या काळात आपण आपल्याला जे काही आपले पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपली स्कीम त्यांच्या अंडर डेव्हलप झाल्यामुळं किंवा त्यांच्याकडून नवीन काही आपले स्ट्रक्चर निर्माण झाल्यामुळं तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर काही भविष्यात ह्या काही गोष्टी अपेक्षित आहेत. त्याचबरोबर एक गरवारे कम्युनिटी सेंटर गरवारे पॉलिस्टर लिमिटेड कंपनी आहे त्यांच्यासोबत आपण काही दिवसापासून चर्चेत होतो की त्यांच्या सामाजिक विकास केंद्र ते निर्माण करतात ज्या ठिकाणी ते लहान मुलांना आणि महिलांना कौशल्य विकासचं ट्रेनिंग देतात. त्यांच्याबरोबर हे एक करार छावणी परिषद करणार आहे जेणेकरून एक सेंटर आपल्या छावणी परिषदेच्या छावणी एरियात ते निर्माण करतील ज्यामध्ये ते महिलांना व तरुणांना तसेच लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम घेऊन कसं त्यांचा कौशल्य विकास किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वात विकास करण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी त्या ते कार्यक्रम आयोजित करतील. याचबरोबर आज प्रत्येक वर्षी आपण डिफेन्स स्टेट डे 16 डिसेंबरला साजरा करतो त्या दिवशी जे काही आपले कर्मचारी आहेत ते चांगले काम करतात वर्षभर तसे सगळेच कर्मचारी काम करतात पण त्यातले काही निवडक कर्मचारी जे आपल्या कामाच्या किंवा आपल्याला जेवढं काम दिले त्याच्या पलीकडे जाऊन ड्युटी करतात किंवा त्यांच्या पूर्ण डेडिकेशननं ड्युटी करतात अशा काही लोकांना आज आपण या ठिकाणी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करणार आहात. आणि एक गोष्ट जी सगळ्यांना माहिती आहे गेल्या 1.5 महिन्यापासून छावणी परिषदचा पूर्ण स्टाफ प्रॉपर्टी टॅक्स रिकवरीसाठी फिरत आहे किंवा बाकीच्या जे काही आउटस्टँडिंग ड्यूज आहेत त्याच्यासाठी आपण फिरत आहोत. तर त्यामध्येही काही लोकांनी किंवा काही कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे की जास्तीत जास्त वेळ देऊन स्वतःचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत ते वापरून जास्तीत जास्त रिकवरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनाही आज आपण एक प्रशस्तीपत्र या ठिकाणी देणार आहोत. आजपर्यंत बऱ्याचशे विकास कामं आपण छावणी परिषद नेहमी करत आली मध्ये काही कोरोनाच्या किंवा फंड्स नसल्यामुळे मध्ये थोडासा गॅप पडला पण परत येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासन असेल किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या सहमतीनं व त्यांच्या मदतीनं आपल्याकडे अजून काही बरीच चांगली कामं होतील व विकास कामाला एक गती येईल अशी एक आशा आहे.
मी परत एकदा या पूर्ण वर्षभरात जे काही गोष्टी घडल्या त्यात आपण सगळ्यांनी सहभाग दिला किंवा आपलं सहकार्य होतं यासाठी सर्वांचे आभार मानतो आणि अशीच सहभाग किंवा असे सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा करतो. शेवटी मी परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.